जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंड। जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा अगर तुम्ही नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा आऊ में तोडा कमरी करा पटा मिहिर मस्तकी तुरा खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल बान भाई पता का नहीं आज चल काम तुम लई रात उद्या सकाळचं लई काम है ती हा सकाळचं व्रत करून दमली अशी जा झोप जा। अरे दमाला होतं वे व्रताचं करताना आपल्या मनात देवाची भक्ती असती आ लहान भूक भी नाही लागत तेव्हा बघतोय की मी हा तानत न काय पण न खाता पिता महाराजांनी सांगितलेलं व्रत केलंस तू म्हणून खंडेराय प्रसन्न झाले तू यावर आणि परसाद म्हणून हळद पाठवली तुला तुला एक सांगू अग सांग की आज आयुष्यात पहिल्यांदाच मला असं वाटलं की म्या माझं काहीतरी मिळवलं आहे आजपासून म्या महादेवांची भक्ती केली पर मनात कधी भी असं आलं नाही की आपल्याला काहीतरी मिळावं खंडेरायासनी भेटाया म्हणून महाराजांनी सांगितलेलं व्रत म्या केलं आणि त्यांनी माझं ऐकलं बा मला परसाद पाठवला यो यो हळदीचा प्रसाद बा अजून काय हवं असतं रे एका भक्ताला असं वाटतंय की माझी भक्ती सफल झाली आता काय बी नग बघ आता ह्या क्षणाला मरण भी आलं ना तर भी मी सुखानं समाधानानं मरेन हे बानू असं काय बोलतेस ग तू असं नाही बोलायचं बा अजून काय हवं तरी एका भक्ताला आपला देव आपला ऐकतोय हे जेव्हा त्याला कळतं ना तेव्हा त्याच्या जगण्याचं कल्याण होत तू जे व्रत करतेस ते दुसरं कोण करत असेल तर आणि तू या आधी खंडोबा त्याला भेटलं तर भेट दे पण माझा देव माझाच राम काय बी झालं ना तरी कधी आत्मा शांत होणार माझ कधी शांत निद्रा लागणार माझ्या पापाचा वध करणाऱ्या देवा मला तुलाही असं तडफडताना पाहायचंय
कधी येणार तो क्षण? कधी कधी? आलास काही घडणार आहे की आमच्या वृद्धापकाळापर्यंत आम्ही अशीच वाट पाहत राहायची की तुम्ही काहीतरी कराल. दैत्यकुळावर आपले अनेक ऋण आहे. आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी हा सर्प आपले प्राणही देऊ शकतो. सांग काय माहिती आहे. चंदनपूरच्या जंगलाजवळ एक धनगर पाडा आहे. त्या धनगर पाड्यात बानू नावाची एक मुलगी राहतात. त्या बानूच्या दारात मी हळदीचं शिवलिंग पाहिलं. हळदीचं शिवलिंग, हळद म्हणजे साक्षात खंडोबा. हेच मी पण हेच म्हणतोय. मला माहितीये तू जेजुरीला नाही जाऊ शकत, त्या खंडेरायांना काही करू शकत नाही, पण त्याच्या प्रिय माणसाला त्रास झाला की त्याला त्रास होणार. त्याला त्रास झालेला मला बघायचा. त्या धनगर पाड्यावर रंगा नावाचा एक पोरका आहे. त्याचा या बानूवर जीव आहे. त्याला ती बानू पाहिजे. जा त्या बानूला संपव. चंदनपुरी जवळ एक धनगर वस्ती आहे. तिथे बानू नामक एक शिवभक्त राहते. तिचा जीव धोक्यात आहे. संरक्षण करावे. यशस्वी Thank you.
अहो ऐकलत का? शिव शिव मल्हार सदा शिव। बोला। अहो मी कायम पुचकेच बोलते का? अहो माझ्या पोटच्या मुलीची मला काळजी वाटते म्हणून मी सारखी सारखी बोलते, पण तुम्हास माझे फक्त बोलणे दिसते। अहो आता जे बोलावयास आलात ते तरी बोला। हो राहिलेच की, मी काय म्हणते, खंडेरायांनी माळसास एक दर्पण दिला आहे भेटवस्तू म्हणून, त्याबद्दल ते तुम्हास काही बोलली का? नाही, परंतु आम्हास ठाऊक आहे। अहो आजकाल पहावं तेव्हा ती सतत तो दर्पण उराशी बाळगून असते, काय आहे काय त्यात हेच मला कळेनासे झाले, म्हणून म्हणते तुम्ही तिला विचारून पाहता का? नाही म्हणजे मीच तिला विचारले असते, पण माझ्या प्रश्नाचे ती सरळ उत्तर देणार नाही ना, म्हणून म्हंटल तुम्ही तिला विचार। हे पहा, खंडेरायांनी ती भेट वस्तू माळसास दिली आहे। आपणास जर त्याबद्दल काही कुतूहल असेल तर आपणच जाऊन तिला विचारा। माळसा, माळसा तू कुठे नदीवर जात आहेस का? नदीवर किंवा अजून कुठे, जिथून मला सूर्यदेवांना अर्घ देता येईल तिथे मी चालले आहे। मी काय म्हणत होते म्हणजे मला तुला असे विचारायचे आहे की अहो मी काय म्हणतो, ती अर्घ द्यायला चालली आहे, जाऊ द्या तिला। बघा बघा, म्हणजे माझे बोलणे ही महत्वाचे नाही वाटत। आई मला उशीर होतोय, यावर मी आल्यावर आपण बोलूयात का? नाही थांब, मला तुला विचारायचे आहे की जेजुरीहून निघताना खंडेरायांनी तुला एक दर्पण भेट म्हणून दिला, होय ना? हो। मग त्याबद्दल तू आम्हास काहीच सांगितले नाहीस, तो दर्पण धड आम्हास दाखवलाही नाही। आई कारण ती भेट वस्तू मला खंडेरायांनी दिलेली आहे, ती माझी व्यक्तिगत भेट वस्तू आहे। बाई बाई बाई, म्हणजे हिच्या लेखी आपली काहीच किंमत उरलेली नाही। मायानंदा अहो का उगाच पराचा कावळा करताय तुम्ही? घ्या, तुम्ही ही तिचीच बाजू घ्या। अहो आपल्या जावयाने आपल्या मुलीला दिलेली भेट वस्तू ही आपणासही दाखवू नये, हे तुम्हा जरी पटत असले ना तरी माझ्या मनाला काही पटत नाही बाई। अहो इतके काय दडले त्या दर्पणात, सतत उराशी बाळगून असते ती। अहो मी कित्येकदा तिला एकटीला बोलताना पाहिले आहे। बरी आहेस ना? आई मला ही भेट वस्तू खंडेरायांनी दिलेली आहे आणि मला अगदीच वाटले तर मी तुला दाखविनही कदाचित। आता येतील। तोरा
मी म्हणते हे वागणे बरे नव्हे आणि तुम्ही तिला काहीच बोलू नका। आई, खंडरायांनी मला दिलेल्या भेट वस्तूला तू हात नव्हता लावलास ना? मी कशाला हात लावू तुझ्या भेट वस्तूला? मग काय बोल। काही नाही। नाही नाही, तू बोल, तू आम्हालाच बोल। अहो, पाहताय ना हिच्याकडे, विवाहाची नुसती तिथी निश्चित नाही झाली तर हिची ही तरा, विवाह झाल्यानंतर तर आपल्या धारेवरच धरेल। आई, काहीही बोलू नकोस। उगाच बोलते का मी? म्हणजे मी तुला तुझ्या भेट वस्तू बाबत नुसते विचारले तर तू आज जाऊन चक्क पाहून आलीस? म्हणजे आम्ही तुझ्या प्रत्येक गोष्टीवर डोळा ठेवून आहोत की काय? मायानंदा, अहो काय बोलताय आपण? मायसाने आपणास विचारले याचा अर्थ तिच्या मनात संशय असे होत नाही। मग ही मला असे का म्हणाली, तू का हात लावलास म्हणून सांगा ना। आहे ना तुझा दर्पण दिला तसाच का तुटला फुटलाय तो? आई, बघा 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 कशी ओरडते ते पहा, बोला की। मायानंदा, तसे नाही, आपण उगाच गैरसमज करून घेऊ नका। मग ती मला अशी का विचारते? ते मी तुला आत्ता सांगू शकणार नाही। बघा बघा, हिच्याकडे कोणतेही कारण नाही तरीही ही मला असे बोलते। आपल्या पोटच्या पोरीकडूनच हे ऐकायचं बाकी राहिलं होतं। देवा देवा महादेवा, हे असे दिवस दाखवू नकोस रे बाबा। मायानंदा मायानंदा, अहो हे काय करताय आपण? नको नको, आता मला काहीही नको। हे सगळं ऐकून कान अगदी तृप्त झालेत माझे। अहो, आता तरी तुम्ही हिला समजावणार आहात की नाही? हिच हे असंच वागणं राहिलं तर काय होईल हिच? ॐ सूर्याय नमः, ॐ रवये नमः, ॐ खगाय नमः, ॐ भानवे नमः, ॐ भास्कराय नमः। हे भास्करा, मला तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे। निशंकपणे विचारा देवी। श्री खंडेरायांनी मला भेट वस्तू म्हणून एक दर्पण दिला। आपल्याला ठाऊकच आहे की तो दर्पण इतका अद्भुत आहे की मी त्यांच्याशी बोलू शकते, त्यांना पाहू शकते, पण काही दिवस झाले त्या दर्पणात मला खंडेराय दिसत नाही। मला त्यांच्याशी बोलताही येत नाही, याचे कारण काय? देवी, आपल्याला दर्पणात श्री खंडेराय का दिसत नाहीत याचे कारण मला सांगता येणार नाही। मग अशा वेळी मी कोणाला विचारावे? आपण मला हे तर सांगू शकता की माझ्या दर्पणाला कोणी हात लावला आणि त्यामुळे त्यांची भेट होऊ शकत नाही? हे मी सांगू शकतो, आपल्या दर्पणाला कुणीही स्पर्श केलेला नाही। आपण त्यांना या क्षणी पाहू शकता? होय देवी। मला असेही वाटत राहते की ते कोणत्या संकटात तर नाहीत। देवी, जे संपूर्ण सृष्टीचे संकट दूर करतात त्यांच्यावर कुठलंही संकट कसं येईल? मग ते माझ्याशी बोलत का नाही? ते मला भेटत का नाही? आपल्या दोघांच्याही नात्यात कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करण्याचा अधिकार मला नाही, परंतु एक मात्र मी आपल्यासाठी करू शकतो। काय? आपला संदेश पोहोचवला जाईल। मग त्यांना सांगा, मी त्यांची वाट पाहते आहे, मला त्यांना भेटायचे आहे, मला त्यांच्याशी खूप बोलायचे आहे आणि मी त्यांच्यावर रागवले आहे।